संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या व साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवास रविवार 29 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. घटस्थापनेच्या दिवशी श्री रेणुका देवी मंदिराच्या गाभाऱ्यात चांदवड न्यायालयाचे न्यायाधीश एन ए इंगळे सन्यायाधीश एस पी वाळके यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेणुका देवी ट्रस्टचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. उद्यापासून या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. सलाबतप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये नाविन्यपूर्ण काहीतरी दाखवण्याचा नेहमीच ट्रस्टचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने यावेळेसही चांगली सुविधा या ठिकाणी आपण भाविकांसाठी उपलब्ध केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या चढ उतरण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या आपण यावर्षी पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि भाविकांना सहज मंदिरामध्ये येता येईल अशा स्लोपच्या पायऱ्या स्लोपचा रस्ता आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. त्याच्यामुळे भाविकांनी निसंकोचपणे या मंदिरामध्ये यावं आणि मातेचं दर्शन घ्यावं. या ठिकाणी पोलीस प्रशासन ट्रस्ट वैद्यकीय सेवा यांची सगळी तयारी जोरदार झालेली आहे आणि यावर्षी पाऊस पाणी चांगला झालेला आहे. भयंकर पाऊस आहे, निसर्ग चांगला आहे आणि ह्या मातेची घटस्थापना रविवारी 29 तारखेला होत आहे. संध्याकाळी महाआरती या ठिकाणचे दिवाणी न्यायाधीश माननीय श्री इंगळे साहेब आणि माननीय न्यायाधीश वाळके साहेब यांच्या शुभ हस्ते संध्याकाळी 8:30 वाजता महाआरती होणार आहे. प्रत्येक दिवशी पहाटे 5:00 च्या सुमारास महाअभिषेक, सकाळी 8:00 वाजता पालखी मिरवणूक, तसेच घटी बसणाऱ्या महिला व पुरुषांसाठी पिण्याच्या पाण्याची राहण्याची व्यवस्था यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र काळात 20 लाख भाविक श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज असल्याने मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी 32 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.